जुन्या खोदून खोदून गोष्टी काढायच्या काही सापडत नसेल तर 8-10 वर्षापूर्वीचा जुना सापळा आणायचा, पण एकट्याला अडकवायचं महाआघाडीचा धंदाच असल्याचं भाजपचे नेते आशिष शेलार यांनी टीका केलेली आहे. जुन्या गोष्टी खोदून खोदून काढायच्या आणि काही सापडत नसेल तर 8-10 वर्षांपूर्वीचा जुना सापळा आणायचा, पण एखाद्याला अडकवायचंच असा धंदा राज्य सरकार मधील नेते करत असल्याची टीका भाजप नेते आशिष शेलार यांनी केली. राज ठाकरे यांना शिराळा न्यायालयाने वॉरंट काढल्याप्रकरणी त्यांना विचारले असता त्यांनी प्रतिक्रिया दिली. वाळवा तालुक्यातील भटवडी येथे आयोजित बैलगाडी शर्यत समारंभासाठी शेलार सांगलीत आले होते. यावेळी बोलताना शेलार म्हणाले, कायद्याचा अर्थ आणि विपर्यास करू नये. गुन्हे दाखल करतात, नोटिसा देतात, मग आक्षेपार्ह काय आहे सांगा ना. तुमच्या हातात कायद्याच्या चाव्या आहेत म्हणून कोणाला तुरुंगात टाकण्याचा अधिकार दिलाय असं सत्तेतील नेत्यांना वाटत आहे. दमनचक्र सुरू आहे, केवळ विरोधकांचा आवाज दाबण्यासाठी कारवाया करणे अयोग्य असल्याचं शेलार म्हणाले. जुन्या सगळ्या खोदून खोदून गोष्टी काढायच्या, काही सापडत नसेल तर कुठला तरी सापळा 8-10 वर्षापूर्वी जुना पण आणायचा, पण एखाद्याला अडकवायचंच हे जोरण सरकारचं दिसतंय की काय? कारण आम्ही बघितलं त्या नाईक अन्वय नाईकच्या केसमध्ये सुप्रीम कोर्टामध्ये सुद्धा ज्याचा फैसला झाला ती केस पुन्हा बाहेर काढण्यात आली. हे जे काही जुनं खोदून काढण्याचे धंदे सरकारमध्ये मंडळी बसून करतायत ते आक्षेपार्ह आहे, चुकीचं आहे. बघा, जे मिली बघत आहे त्यांच्या स्वतःच्या आत्म्यात जर त्यांनी बघितलं तर लक्षात येईल की त्यांच्यात मिलावट आहे. भारतीय जनता पक्षाचा कार्यक्रम हनुमान चालीसा नव्हे, पण हनुमान चालीसाला रोखण्याचं काम कोणी करत असेल तर त्याच्या विरोधात भाजप नक्की आहे. आणि भोंग्यांच्या बाबतीत सुद्धा योगीजींनी तर करून दाखवलंच आहे. आता महाराष्ट्रातल्या सरकारने योगीजींकडून थोडी शिकवण घ्यावी असं आमचं म्हणणं आहे. राज्यभर शांतता तर राहिलीच पाहिजे. कायद्याचा भंग कोणी करता कामा नये, पण कायद्याचा अर्थ आणि कायद्याचा विपर्यास मात्र या सरकारने बिलकुल करता कामा नये. गुन्हे दाखल करताय, आक्षेपार्ह काय ते सांगा ना. तुमच्या हातामध्ये कायदा सुव्यवस्थेच्या चाव्या आहेत म्हणून कोणालाही तुरुंगात टाकण्याचा तुम्हाला अधिकार दिलाय असं राज्य सरकारमध्ये बसलेल्या काही लोकांना वाटतंय. आणि म्हणून हे दमनचक्र आहे. भारतीय जनता पक्षाच्याही कार्यकर्त्यांना नोटीस मुंबईत दिल्या आहेत, कुलाब्यामध्ये, घाटकोपरमध्ये, मध्य मुंबईमध्ये. कुठल्या कायद्याअंतर्गत दिल्या आहे? ज्या नोटीस दिल्या आहेत त्याला संवैधानिक काही प्रक्रिया पूर्ण केली आहे का? मला असं वाटतंय केवळ विरोधकांच्या आवाजाला दाबणं या हेतूने जरी कारवाई होत असेल तर ती अयोग्य आहे. आणि आक्षेपार्ह काय असेल ते लोकांसमोर आणि कोर्टासमोर न्यायालयासमोर आणलं पाहिजे असं आमचं म्हणणं आहे. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी.